हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित। मी अंजली धुमक नाहूर उपासना केंद्राशी संलग्न आहे। 2009 मी लोणावळ्याला प्रथम बापूंचं मला दर्शन झाल्याचा खूप आनंद झाला। झालं असं की आम्ही लोणावळ्यात फिरायला म्हणून गेलो आणि तिथून स्वामी समर्थांच्या मठात भेट देऊ म्हणून निघालो। तिथे गेलो, दर्शन घेतलं, सुंदर स्वामींची ती मूर्ती बघून खूप बरं वाटलं आणि तिथे कळलं की बापू येणार आहेत। बापू नंदाई सुचित दादा येणार ना, आम्ही खूप आनंदलो, बसलो। 2.5 तास झाले बघ, थोड्याने बापू आले, आम्हाला दर्शन मिळालं, इतकं खूप सुंदर अनुभव होता तो, काय सांगू। त्याच्यानंतर लगेचच आमच्या ऑफिसच्या, म्हणजे मी भाभा अणुशंस संशोधन केंद्रात कार्यरत आहे आणि तिथे प्रमोशनल एक्झाम होणार होत्या। ती थोडीशी टफ एक्झाम होते, पण मी ठरवलं द्यायचं आणि त्याच दरम्यान नेमके माझे कार्डिएक टेस्ट झाल्या। त्याच्यामध्ये ट्रेडमिल टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली आणि म्हणून मला एंजिओग्राफीसाठी रेकमेंड केलं। मी 40 मुलींच्या डॉक्टर अनिल पोद्दारांनी माझी एंजिओग्राफी केली। मी खूप घाबरले होते, हे नेमकं काय आता कशासाठी, मला तर काही झालं नाही, पण बापू कृपेने माझ्या एंजिओग्राफीचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले, कुठेही ब्लॉकेजेस नाही। मी खूप खूप आभार अंबज्ञ आहे बापू तुमचे। आणि त्याच सुट्टीचा मी उपयोग परीक्षेच्या तयारीसाठी केला आणि चांगली ती टफ एक्झाम होती ती, मला असं वाटलं नाही की मी पास होईन, पण बापू कृपेमुळे मी ती सहज उत्तीर्ण झाले आणि मला प्रमोशन मिळालं। दुसरा असा अनुभव होता की 2010 हा अनुभव, 2012 माझ्या मुलीचं लग्न ठरलं आणि मुलगी ती लोकं अहमदाबादची आहेत कारण ते जैन गुजराती आहेत। आणि आम्ही लग्न ठरल्यानंतर दोन्ही ठिकाणी इव्हेंट होणार होते। मी सुचितदादांकडे गेले, पत्रिका वगैरे देताना सांगितलं की बापूंना सांगा तुम्ही आहात, पण माझ्याकडे मॅनपॉवर कमी आहे आणि दोन इव्हेंट्स आम्हाला दोन ठिकाणी वेगवेगळ्या जागी करायचे आहेत। सुचितदादा म्हणाल्या अजिबात काळजी करू नका, सगळं यथास्थित पार पडेल आणि आम्ही लग्नाला येतोच। आणि खरंच सांगते, त्या दिवशी असं झालं की संगीत संध्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मिस्टरना डायबिटीज आहे आणि त्यांची शुगर लेवल कमी झाली, अचानक ताप थंडी भरली। दुसऱ्या दिवशी आम्हाला लग्नाचा मुहूर्त होता आणि आदल्या दिवशी असं झालं। पण सांगू, तिथे गेलो आणि भटजी म्हणाले हे का अजून मुलीचे वडील नाही आलेत, कोणाला तरी बसवा कन्यादानाला, काका काकू आहेत, मावशी काका, कोणीतरी बसा। म्हटलं नाही नाही असं नका करू, ते येतील। आमचा फिलिक्स मॉलमध्ये लग्न होतं आणि मी समोर साईराधामध्ये राहते। मिस्टर आले, कन्यादान यथास्थित पार पडलं, सगळे विधी छान झाले। अहमदाबादला आम्ही 5-50 लोकांना घेऊन तिथे गेलो, तोही अनुभव छान झाला। म्हणजे एकूण लग्न यथास्थित पार पडलं, माझ्या मुलगीचा मुलीचा व्हिसा प्रोसेसचं टेन्शन होतं तेही झालं आणि लग्नाहून माझी मुलगी अमेरिकेला रवाना झाले। हा सगळं जे काही झालं ते बापूंनीच करवून आणलं, नाही तर माझ्यासारख्या एक तर आजार पण मिस्टरांचं, त्यात मनुष्यबळ कमी, पण बापू असतं आपल्याला काय काळजीच नाही। मात्र बापूंची प्रार्थना सतत करत राहते मी। दुसरा असा अनुभव आहे की 2014 माझ्या धाकट्या मुलीचं USला जायचं ठरलं, तिचं शिक्षणासाठी ती जाणार म्हणून, आणि आम्ही एज्युकेशन लोन वगैरे घेतलं आणि तिथे तिने खूप मेहनत केली। अथक परिश्रमानंतर तिला खूप यश आलं, तिला रिसर्च असिस्टंटशिप मिळाली, नंतर तिला पूर्णतः स्कॉलरशिप मिळून तिची फीस वेवाप झाली। मला सांगा, 36 लाखाचं जे आम्ही लोन घेणार होतं ते 1 रुपयावरही लागलं नाही, हे निव्वळ आणि निव्वळ बापू कृपा। असेच अनुभव अनेक आहेत माझ्याकडे शिदोरीमध्ये आणि बापू भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात, कृपा छत्रात आपण आहोत म्हणून खूप सुसह्य जीवन आपण जगतो आहोत। खूप खूप अंबज्ञ बापू, अंबज्ञ। हरिओम श्रीराम अंबज्ञ।